कोण आहे? सॉरी मी बघितलंच नाही. कोण पाहिजे? जानकी. जानकी बिनकी इथे कुणी राहत नाही. नाही राहत नाही ते माहितीये मला, पण ती इथे आली अलकाला भेटायला. म्हणजे तुम्ही अलकाला भेटायला आलात? हो, म्हणजे खरं तर जानकीला, पण तसं बघितलं तर अलकाला सुद्धा. मग विचारायचं नाही, सरळ आपल्या आत निघाले. सॉरी, खरं चुकलं. तुम्ही अलकाची आजी ना? आधी तुमचं नाव सांगा. मंग्या, मंगेश पाध्ये. अलकाकडे काय काम आहे तुमचं? आमचं ते नाटक होत ना. हा हा, म्हणजे तू तो नाटकवाला? तोच मी. म्हणजे मी इथे येतो अधून मधून. मला वाटतं तुम्ही आणि अण्णा दोघं जण आता गावाला गेलो होता, त्यामुळे आपली भेट. मी पाहिलं होतं तुला, पण आज अगदी फुल पॅन्टीत आलास ना म्हणून ओळखलं नाही. कुठं राहतोस? कफ परेडला. हे आणखी कुठे आलं? लांब आहे, मुंबईच्या दुसऱ्या टोकाला. इतक्या लांब नाही येतो सालकाला भेटायला? म्हणजे मी त्यांच्या कॉलेजचं नाटक बसवतो ना. काय अलकाची आजी, माझे बाबा आहेत ना ते बदलीच्या नोकरीवर असतात, तर मध्यंतरी ते होते चंद्रपूरला, त्यामुळे मग मी इथे होतो हॉस्टेलला. तेव्हा नव्हतो राहत मी कफ परेडला. काय करतात वडील तुझे? गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. चंद्रपूरला होते ना, काय म्हणून? कलेक्टर. मेल्यानो, अरे मग हे आधी नाही का सांगायचंस? मला नाही आवडत हे सांगायला. मुद्दा म्हणून सांगण्यासारखं काय आहे याच्यात? घरी कोण कोण आहेत तुझ्या? आई आहे, भाऊ आहे. मला वाटतं मला कोणीतरी हाक मारत आहे, मी जाऊ का? जा हो जा, वर असेल अलका. जा जा.